नमस्कार, कोल्हापुरी कन्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि दिवाळीची साफसफाई करता करता फराळ कसा मागे राहील, तर आज मी फराळातला पहिला पदार्थ बनवलेला आहे, ते म्हणजे पाकातले चिरोटे, जे की माझ्या घरात सगळ्यांना आवडतात आणि सगळ्यात आधी फस्त होणारा हा पदार्थ आहे. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्की करून बघा तुम्ही पण. फायनली मी आज फराळ करायला सुरुवात करते. तर सगळ्यात जास्त खाल्ले जाणारे किंवा पटकन संपणारे तो पदार्थ, तर दिवाळीमध्ये आमच्या घरी जास्त खाल्ला जाणारा किंवा लगेच संपणारा तो पदार्थ म्हणजे चिरोटे. मी दरवर्षी बनवते आणि ते सगळ्यात आधी संपतात. तर इकडे ती तयारी माझी सुरू आहे आणि अर्धा किलोची मी बनवते सुरुवातीला. तर इथे एका परातीमध्ये मी अर्धा किलो मैदा घेतला आहे, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते. कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ असेल तर अजून छान चव लागते. त्यानंतर मी इकडे 2 चमचे वनस्पती तूप घेतलं आहे, तुम्ही साजूक तूपही घेऊ शकता. आपण जे तूप घेतले ते सगळ्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण इथे तूप जे पिठामध्ये ॲड केले ते थंडच घेतलं आहे, कारण आपल्याला जेव्हा एखादा पदार्थ कुरकुरीत बनवायचा असतो तेव्हाच आपण गरम तुपाचं मोहन घेतो, आणि जेव्हा एखादा पदार्थ खुसखुशीत बनवायचा असतो तर तेव्हा आपण थंडच तूप घ्यायचं असतं. तर आपल्याला चिरोटे देखील खुसखुशीत असे बनवायचे आहेत, त्यामुळे मी इकडे थंड तूप घेतलं आहे. तर हा फरक लक्षात ठेवायचा. आणि इकडे बघा, अगदी थोडं थोडं खरत पाणी मिक्स करायचं आहे आणि गोळा मळून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हा गोळा जो आहे पिठाचा तो घट्टसर मळायचा आहे. त्यामुळं एकदम पाणी घालायचं नाही, अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी घेऊन घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा या पिठाचा. तर अशा पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलं आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलं होतं मी, तर त्यातलंसुद्धा शिल्लक राहिलं आहे पाणी. तर मळलेलं पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर आपल्याला साठा बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी इथं 7 ते 8 चमचे साजूक तूप घेते आहे. तुम्ही वनस्पती तूप घेतलं तरी चालेल. त्यानंतर या तुपामध्ये आपण 7 ते 8 चमचे कॉर्नफ्लोअर घेणार आहोत. कॉर्नफ्लोअर नसेल तर मैदा घेतला तरीही चालेल. त्यानंतर हे कॉर्नफ्लोअर आपण तुपामध्ये छान फेटून घ्यायचं आहे, अगदी क्रीमसारखं ते मिक्सचर झालं पाहिजे. तर हा जो साठा आपण बनवला आहे तो याच्यापेक्षा जास्त पातळ नाही झाला पाहिजे. तर इकडे अर्धा तास झाला आहे आणि आपलं पीठही छान भिजलं गेलं आहे. तर या पिठाचे आपण एकसारखे समान गोळे करून घ्यायचे आहेत, छोटे मोठे गोळे करायचे नाहीत, एकसारखे गोळे झाले पाहिजेत, म्हणजे आपले जे चिरोटे आहेत त्याचा आकारसुद्धा छान असा एकसारखा येतो. तर एकसारखे मी इकडे 10 गोळे करून घेतले आहेत. तर या गोळ्याला थोडंसं पीठ लावून चपातीपेक्षा पातळ असं लाटून घ्यायचं आहे आपण. तर हे बघा, अशा पद्धतीने चपातीच्या आकाराचेच मी हे लाटून घेतले. फक्त हे चपातीपेक्षा पातळ आहे. एका ताटामध्ये काढून मी आता हे झाकून ठेवते, कारण बाकीचे जे 9 गोळे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत. तर एक एक करून मी सगळे गोळे पातळ असे लाटून घेतलेले आहेत. तर आपला जो साठा होता त्यातला 2 चमचे साठा मी वेगळा काढून त्याच्यामध्ये रेड फूड कलर ॲड केला आणि लाल रंगाचा साठा तयार केला आहे, जो की मधल्या लेअरला जर आपण लावला तर खूप सुंदर गुलाबाच्या फुलासारखे आपले चिरोटे तयार होणार आहेत. तर आपण ज्या काही पाऱ्या बनवून घेतल्या आहेत त्याच्यातली एक पारी मी पोळपाटावर घेतली आहे आणि हा आपण बनवलेला साठा. तर काही म्हणा तुम्ही चपाती पारी, तर त्याच्यावर आपण हा साठा सगळीकडे लावून घ्यायचा आहे असा एकसारखा. तर साठा व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्याच्यावर दुसरी पारी पसरवून घ्यायची आहे आणि हा दुसरा थर द्यायचा आहे. तर हळुवारपणे आपण आता लाटणं असं फिरवून घ्यायचं आहे. तर हा दुसरा थर आहे आणि इथे देखील अगदी तशाच पद्धतीने आपण साठा लावून घेणार आहोत. साठा लावून झाल्यानंतर पुन्हा अजून तिसऱ्या लेअर देण्यासाठी एक पारी आपण याच्यावर पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर तिसऱ्या लेअरला मात्र हा जो कलरवाला साठा आहे तो मी इकडे पसरवून घेते.
त्यानंतर अजून एक पारी आपण याच्यावर पसरवून घ्यायची आहे जो चौथा लेयर असणार आहे। तर चौथ्या लेयरवर आपण हा बिना रंगाचा जो साठा आहे तो लावून घेणार आहोत। इकडे चिरोटे बनवण्यासाठी मी एकूण 5 पाऱ्यांचे थर लावणार आहे, म्हणजे 5 पारे एकमेकांवर ठेवणार आहे। तर फक्त तिसऱ्या नंबरची जी पारे आहे त्याला फक्त आपण लाल रंगाचा साठा लावला आहे, बाकी जे वरती 2 आणि जे खाली 2 पारे येणार आहेत त्यांना आपण हा आपला बिना रंगाचा साठा लावून घेणार आहोत। त्यानंतर आपण शेवटची 5वी पारी इकडे पसरवून घेत आहोत। तर या पारीला सुद्धा आपण वरून साठा पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर या 5ही पाऱ्या आपण एकत्रितपणे पकडून कुठेही पोकळ असं न ठेवता छान असा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 5 पाऱ्यांना एकत्रित करून छान असा आपण रोल बनवून घेतला आहे। त्यानंतर एक सुरी घेऊन कडेचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि अगदी एकसारखे असे याचे गोळे कट करून घ्यायचे आहेत। सगळ्या गोळ्यांचा आकार हा एकसारखा समान असला पाहिजे। हे गोळे असेच तळले गेले तर खाजा बनवू शकतो, पण आपण चिरोटे बनवायचे आहेत त्यामुळे इकडे तेल गरम करत ठेवलं आहे मी आणि पोळपाटावर हे गोळे घेऊन हे बघा अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे। फार अगदीच पातळ असं करायचं नाही आहे आणि फार जाडही बनवायची नाही। तर इथं मीडियम तापमानामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे। खूप कडकडीत गरम असेल तर लगेचच चिरोट्याचा रंग बदलतो आणि मग तो चिरोटा असा छान सुटत पण नाही, त्याच्या पाकळ्या ज्या असतात त्या सुटत नाहीत व्यवस्थित, त्यामुळं मीडियम असं तेल गरम करायचं आहे। आणि बघा इकडे मी 4 ते 5 चिरोटे तेलामध्ये सोडलेले आहेत। तेलात सोडल्या चिरोटे बघा कसे छान फुलत आहेत, त्याचे पाकळ्या अशा सुटसुटीत अशा सुटत आहेत। तर तुम्ही बघू शकता आपण जो मधल्या थराला जो लाल रंगाचा साठा लावला आहे त्याच्यामुळे आपले खूप सुंदर असे गुलाबाचं फूल उमलल्यासारखे आपले चिरोटे खूप छान दिसत आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कलर वापरू शकता साठ्यामध्ये। आणि इकडे बघा आपले आता चिरोटे हे चांगले तळले गेले आहेत। अगदी मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेमवर हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत, कारण जर कच्चे राहिले तर मग ते नरम पडतात, मऊ होतात। तर आपल्याला खुसखुशीत असे जर चिरोटे हवे असतील तर लो फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचे आहेत। एखादं फूल उमलावं तसं आपल्या चिरोट्याच्या पाकळ्या छान अशा सुटलेल्या आहेत। आता आपल्याला चिरोट्यासाठी पाक बनवायचं आहे। त्याच्यासाठी मी मीडियम साईजच्या 2 वाटी साखर घेतलेली आहे। वजनाचं प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम साखर आपण घेऊ शकतो। त्यानंतर 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। आता गॅस ऑन करायचा आणि ही साखर चांगली ढवळून घ्यायची, म्हणजे विरघळली गेली पाहिजे साखर। आता साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि आता पाण्याला उकळी पण येते। तर हा पाक आपण अधूनमधून असं ढवळत 1-10 मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर चिरोट्यांसाठी आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे। तर इथे बघा 1-10 मिनटं झालेली आहेत। 10 मिनटानंतर मी एका प्लेटवरती एक थेंबर असा पाक घेऊन तो चेक करायचा आहे। तुम्ही बघू शकता पाक आपला घट्ट झालेला आहे पण अजून तार बनत नाही आहे। तर एक अजून 2 मिनटं जर पाक आपण हा असाच ढवळून घेतला शिजवून तर आपला पाक रेडी होईल। तर मी अजून 1-2 मिनटं चांगला पाक शिजवून घेते। तर 12 ते 13 मिनटामध्ये आपला पाक तयार झाला। त्यानंतर मी कढई गॅसवरून बाजूला घेतलेली आहे आणि एक एक करून असे चिरोटे आपण पाकामध्ये बुडवून लगेच बाजूला काढून ठेवायचे आहेत। तुम्ही ते मुरवतही ठेवू शकता पण मग ते मऊसर होण्याची शक्यता असते, त्यामुळे काही गरजही नसते त्याला मुरवत ठेवण्याची। अगदी खुसखुशीत राहायचे असतील तर आपण हे अगदी बुडवायचे आणि लगेच बाजूला काढून ठेवायचे। अशा पद्धतीने सगळे चिरोटे आपण
पाकातून काढून घ्यायचे आहेत। आणि फायनली आपले चिरोटे तयार आहेत, खूप छान खूप सुंदर चिरोटे दिसतायत। आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे, अजिबात काही बिघडत वगैरे नाही काही बनवल्यानंतर, तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कोल्हापुरी कन्याचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।